तिकडे याच विषयात आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे मनोज जरांगे यांच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातलं वातावरण तापलं आहे. त्यातच मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात आरक्षणावरून तूतूमयमय सुरू आहे. आता पुन्हा एकदा या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. मनोज जरांगे यांचा हार्दिक पटेल होणार, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा प्रहार, तुमचाच पटेल होईल जरांगेंचा पलटवार. जरांगेंच्या मागण्यांवरून राजकारण तापलं. सरकारनं मराठा आरक्षण विधेयक मंजूर केल्यानंतरही मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरूच आहे. जरांगे यांनी स्वतंत्र मराठा आरक्षणाला विरोध दर्शवत ओबीसींमधूनच आरक्षणाची मागणी लावून धरली. या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. जरांगे यांच्या आंदोलनावर वडेट्टीवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. जरांगे यांच्या शब्दात दम राहिला नसल्याचा हल्लाबोलही त्यांनी चढवला. जेवढं मिळालंय त्यात समाधान माना असं म्हणत वडेट्टीवार यांनी जरांगे यांना जोरदार टोला हाणला. वडेट्टीवार यांच्या या टीकेवर जरांगे यांनी जोरदार पलटवार केलाय. आता काही दम राहणार नाही, मीच त्यांनी आता आय ते दिलं तर समाधान मानावं, जरांगे पटला आणि आता समाजाला एकदम गृहित धरून मागू नये. आता दम तुम्ही नका शिकू म्हणा मला, तुमचं बघा दुरण कसं टेकत ह्या बारे कुठं त्याचं त्या धोरणाला लागा. मराठ्याच्या नादात लावायला सांगितलं का राहुल गांधीनं तुम्हाला? मराठ्यावर टीका कर म्हणून विरोधी पक्ष नेता आहे का कोणी? तो घराचं पद आहे का ते स्वतःचे? जनतेचं पद आहे ते विरोधी पक्ष नेता सगळ्यांसाठी असत. दोघांमधला वाद एवढ्याचवर थांबला नाही तर वडेट्टीवार यांनी जरांगे यांच्या आंदोलनावर निशाणा साधताना जरांगे यांचा हार्दिक पटेल होईल या वक्तव्यावरून दोघांमध्ये झुंपले. आपले गुजरातचे जे पटेल होते ना, काय नाव त्यांचं, फार 5-5 लाखांची सभा घ्यायची. मला वाटतं की त्यांचं नाव आता ते भाजपमध्ये गेले, हार्दिक पटेल. तर पुढचा जरांगे पटलाच हार्दिक पटेल झालेला दिसेल. तुम्हाला धंदे जमत येते, तुम्हीच केलाय त्याचा देव. तुमचाच हार्दिक पटेल करू शकतो आम्ही मराठे जर मनावर घेतलं मग. हां, तुमचा सगळ्यांचा हार्दिक पटेल करू शकतो मग. भोई सपाट नेट बोला शिका राहुल गांधी साहेब याला, नाही याला जाऊ दे तिकडचं करा समुद्राचं एखाद्या विरोधी पक्षाने. आता जनतेचं नका करू याला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची दखल घेत सरकारनं मराठ्यांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा केला. मराठा समाजाला 10% स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र जरांगे अजूनही ओबीसींमधूनच आरक्षण घेण्यावर ठाम आहेत. जरांगे यांच्या या मागणीवरून पुन्हा एकदा जरांगे आणि ओबीसी नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. त्यामुळे या संघर्षात पुढे काय घडतं, जरांगे यांच्या आंदोलनावर काय तोडगा काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.